नमस्कार मित्रांनो, मी सी ए कुणाल कटारिया, फाउंडर ऑफ के कॉमर्स अकॅडमी नाशिक। मित्रांनो, हायर कॉलेज म्हणजेच जे उच्च महाविद्यालय आहे त्याच्याशी रिलेटेड एक लेटेस्ट न्यूज आलेली आहे। यस 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 मित्रांनो, माहिती आहे मला, तुमचं सध्या कॉलेज बंद केलंय ना। 7 जानेवारीला डिक्लेअर केलं गव्हर्नमेंटने, शासनाचं परिपत्रक आलं, दॅट इज ऑफिशियल गॅजेट। आणि त्याच्यानुसार डिक्लेअर करण्यात आलं की 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व उच्च महाविद्यालये बंद राहणार, बरोबर। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल, स्कूल कॉलेज सगळे बंद झाले, पण स्कूल सुरू झाल्या, बट महाविद्यालय म्हणजे हायर कॉलेजेसचं काय? सो हे दरवाजे जे बंद झालेले आहेत ते फायनली असे आपल्याला ओपन दिसणार आहेत। आणि हा दिवस लवकरच येणार जेव्हा तुम्ही सर्व कॉलेजमध्ये जाऊन शिकणार, पण त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत। आणि हो, त्याच्यासोबत एक्झाम रिलेटेड पण न्यूज आहे मित्रांनो, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटी तुम्हाला समजेलच की एक्झाम रिलेटेड, ग्रॅज्युएशनच्या एक्झाम रिलेटेड काय न्यूज आहे ते। तर चला बघूया शासन परिपत्रक म्हणजेच ऑफिशियल गॅझेट। यस मित्रांनो, आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दुसरी गोष्ट, कालच म्हणजे 25 जानेवारी 2022 रोजी आलेले हे शासन परिपत्रक आहे, त्याच्यातूनच मी तुम्हाला न्यूज सांगतो आहे, त्याच्यामुळे एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि ही इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली तर ती स्प्रेड पण करा, नक्कीच तुमच्या मित्रांना पण सांगा। आणि अशाच अपडेट परत परत भेटावे याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। ओके, सो चला शासन परिपत्रक बघूया। सो जसं मी तुम्हाला सांगितलं, 7 जानेवारी तुम्ही बघू शकता, हायलाइटेड पोर्शन मी फक्त रीड करतो आहे। शासन परिपत्रक खूप डिटेलमध्ये आहे ऑफकोर्स, पण आपल्याला जी इन्फॉर्मेशन कामाची आहे तीच फक्त मी रीड करणार आहे। तर 7 जानेवारी याच्या आधीचं जे परिपत्रक आलं होतं त्यानुसार सध्या कॉलेजेस हे फक्त ऑफलाईन आहेत, ऑफलाईन कॉलेजेस बंद केलेले आहेत, पण त्याच्याशीच रिलेटेड हे नवीन नोटिफिकेशन, नवीन शासन परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। तर त्याच्यात काय म्हटलेलं आहे बघा, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाय योजना करून, ऑफकोर्स प्रिकॉशन घ्यावेच लागणार, टेम्परेचर चेक करणार, मास्क कंपल्सरी राहील, सॅनिटायझिंग ते सर्व राहणारच आहे, उपाययोजना करून विद्यार्थ्यांकरता ऑफलाईन पद्धतीने नियमित वर्ग सुरू करणे विद्यार्थ्यांचे हिताचे राहील। सो स्टुडंट्स, गव्हर्नमेंट म्हणतंय, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणतंय की नक्कीच मुलांच्या हिताचं आहे, त्यांनाही कळतंय की मुलांच्या हितासाठी ऑफलाईन कॉलेजेस आहेत आणि ऑफलाईन शिक्षण झालं पाहिजे। सो ऑफलाईन शिक्षण सुरू करण्यासाठी परमिशन दिलेली आहे, नियमित वर्ग सुरू करू शकतात। ऑफकोर्स जे पण प्रिकॉशन्स राहतील ते पण कॉलेजेससाठी एसओपी पण दिलेला आहे की काय काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत। बघा आता शासन परिपत्रकात अजून काय दिलंय, राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने, म्हणजेच इन शॉर्ट सगळे विद्यापीठे, जेवढे पण विद्यापीठ आहेत, ते दिनांक 1 फेब्रुवारी पासून प्रत्यक्षरित्या ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता देत आहे, मान्यता देण्यात येत आहे। सो 1 फेब्रुवारी पासून नक्कीच तुमचे कॉलेजेस सुरू होऊ शकतात, गव्हर्नमेंटकडनं मान्यता आलेली आहे। आता तुमचे कॉलेजेस काय ऍक्शन घेतात ते डिपेंड्स राहील, पण मान्यता आलेली आहे। ज्यांना COVID-19 लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ज्यांचे वॅक्सिनेशन फुल वॅक्सिनेटेड स्टुडंट आहे, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ व महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास परवानगी राहील। सो जे स्टुडंट फुल्ली वॅक्सिनेटेड आहेत त्यांनाच ऑफलाईन मध्ये या कॉलेजला येण्याची परमिशन आहे, ज्यांचं झालं नाही त्यांना काय। सो पुढे दिले बघा, तथापि लसीकरण दोन्ही डोस न झालेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींना प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहता येणार नाही, त्यांना ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी। आता ही कॉलेजची जबाबदारी आहे की जे मुलं ऑफलाईन येणार त्यांच्यासाठी ऑफलाईन फॉर्म मध्ये, आणि जे मुलं फुल्ली वॅक्सिनेटेड नाहीत त्यांना ऑनलाईन फॉर्म मीडियम मध्ये एज्युकेशन अवेलेबल करून द्यायचं आहे। आणि एक्झाम 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 रिलेटेड पण न्यूज आहे मित्रांनो, पुढे बघा, विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या दिनांक 15 फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्या। कॉलेज 1 तारखेपासून सुरू होणार 1 फेब्रुवारी पासून, पण जर एक्झाम असतील 15 फेब्रुवारी पर्यंत तर ते ऑनलाईन घेण्यात याव्यात। तदनंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा। सो मित्रांनो, जे आतापर्यंत हवेत आहेत की आमची एक्झाम ऑनलाईन ऑनलाईनच होणार आणि त्याच्यामुळे आम्ही स्टडी न करता पास होऊ शकतो, आमच्याकडे खूप सारे जुगाड आहेत, ऑप्शन आहेत आणि पास होणार, त्यांच्यासाठी ही न्यूज खूप महत्वाची आहे।
15 फेब्रुवारी नंतर जर तुमची एग्जाम होणार असेल अँड ऑफकोर्स ग्रॅज्युएशनची बेसिकली कॉमर्स ग्रॅज्युएशनची जर गोष्ट केली बीबीए बीकॉम वगैरे असेल तर त्यांना सर्वांना सांगितलेलं आहे ना 15 फेब्रुवारी नंतरच एक्झाम होणार आहे. तर 15 फेब्रुवारी नंतर तुमची एक्झाम होणार असेल पुणे युनिव्हर्सिटी बद्दल मी सांगतोय. सो आता हे डिसिजन पुणे विद्यापीठ घेईल की त्यांना ऑनलाईन घ्यायचंय की ऑफलाईन. आता गव्हर्नमेंटने परमिशन दिली आहे ऑफलाईन एक्झाम घ्यायची असेल तरी ते ऑफलाईन मध्ये कंडक्ट करू शकतात. ओके, विजेची अनुपलब्धता नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम झाला किंवा कोरोना पॉझिटिव्ह असतील विद्यार्थी वगैरे तर त्यांच्यासाठी परीक्षा देऊ शकला जर नाही विद्यार्थी तर अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने पुनर्परीक्षा घेण्यात यावी. सो कोणत्याही आता जरी गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं ऑफलाईनच आहे सपोज विद्यापीठाने सांगितलं पण कोणत्याही कारणामुळे तुम्ही एक्झाम जर देऊ शकले नाही तर त्याच्यासाठी री एक्झाम पण घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना येणाऱ्या संभाव्य अडचणीसाठी एक हेल्पलाईन नंबर विद्यापीठाने द्यायचा आहे. सो प्रत्येक विद्यापीठाचा एक हेल्पलाईन नंबर राहील. समजा एक्झामच्या वेळेस तुम्ही पॉझिटिव्ह झाले ऍडमिट आहात काही प्रॉब्लेम आला टेक्निकल इश्यू आला तर त्याच्यासाठी हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि असं हे परिपत्रक आहे आणि आपल्या मुद्द्याची गोष्ट संपलेली आहे. सो कंक्लुजन काय विद्यार्थ्या मित्रांनो, तुमचं कॉलेज ऑफलाईन सुरू होणार 1 फेब्रुवारीपासून आणि चान्सेस आहेत अजून पण चान्सेस आहेत की फायनल इयरच्या तर ऑफलाईन होणारच आहेत पण जे फर्स्ट सेकंड इयरच्या आहेत त्यांच्या पण एक्झाम ऑफलाईन होऊ शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो स्टडी करत राहा, एक्झाम कशी होणार माहीत नाही पण नॉलेज घेत राहा. कारण जेव्हा तुम्ही एज्युकेशन घेतल्यानंतर जॉब करण्यासाठी जाल तिथे हे नाही विचारलं जाणार की तुम्ही एक्झाम ऑनलाईन दिली का ऑफलाईन दिली, तिथे तुमचं नॉलेज आणि टॅलेंट बघितलं जाईल. जर नॉलेज असेल तरच डेफिनेटली तुम्हाला चांगला जॉब भेटणार आहे. त्याच्यामुळे फक्त परीक्षेसाठी नाही तर नॉलेजसाठी स्टडी करा. मित्रांनो अशाच अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल पण दिलं आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याला पण सबस्क्राईब करा म्हणजे लवकरात लवकर सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. नमस्कार.